काय सर आपलं नाव? माझं नाव सूर्यकांत पवळकर, राहणार नेवरी. हा बैल वजीर 96 या नावाचा, पारोजोदर्स खेडशो होता, सरकारूप नेवरी या नावाने पळतो. कधी खरेदी केलेली आहे? याची मागील 1.5 वर्षापूर्वी खरेदी केली. कितीला घेतला होता? 3.25 लाखाला घेतला. 3.25 लाख. ठीक आहे, आपण आतापर्यंत याने किती शर्यती जिंकलीत? आतापर्यंत याने घेतल्यापासून 12-13 शर्यती म्हणजे मैदान गेली. ओके सर, याचं पहिलं मैदान कसं होतं त्याच्याबद्दल सांगा. पहिलं मैदान म्हणलं तर असं आठवत नाही. पहिलं मैदान वाटेगावचं होतं, बहुतेक तांबेच मैदान केलं ते पहिलं मैदान. ठीक, याची खरेदी केल्यानंतर आपण याला तालीम वगैरे कशी दिली त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. घरचा बैल लक्ष मग बैल आहे, त्या बैलाबरोबर झोपायचं, कोणी वगैरे रेग्युलरच, बाकीचं वेगळं काय नाही. ठीक आहे सर, का साहेब बैलाचा स्वभाव कसा आहे? बैल तसा मैदानात आला तर शांत, आणि घराजवळ असं वगैरे कोण आलं तर बैलाचं मार्क झाले असत. बर बर. हा बैल इतर कोणत्या बैलाबरोबर पळतोय सध्या? आता महाराष्ट्रातील बऱ्याच नाम म्हणून बैलांबरोबर पळाले, तरी नावे सांगा ना त्यांची. अजय शिरवळकरांचा महाराज, सोनारपाडाचा छोटा सोन्या, परत जेवण ड्रायव्हर यांचा बल्ली, आळसनचा सुंदर, बऱ्याच राऊतवाडीचा शिरवळ. याचं आठवणीतलं मैदान कोणतं जे तर आठवणीतलं म्हणा गेलं तर आजचंच मैदान. बर, आज त्याने गटपास केलाय का? गटपास केलाय. दोन फेरा पास झाला असं की गट नंबर 21 मध्ये पळालो आम्ही. बर. आणि पळाल्यानंतर गाडी रितसर 2-3 टांग्यांनी लागली. बर. गाडी लागली, गाडी लागून पण त्याने आम्हाला निकाल दिला नाही. बर. गंडवलं की खाली झेंडाच पडला नाही वगैरे काय काय रिझन दिली त्यांनी, पण गाडी सांगितलं डबल पळवायचं, गट डबल पळवायचं म्हणून. बर. गाडी डबल पळून परत परत 2.5-3 टांग दिली. ठीक आहे. ला ड्रायव्हर कोण आहे? बावळ ड्रायव्हर म्हणून आहेत शहापूरचे. सचिन ड्रायव्हर आहे. सचिन ड्रायव्हर. हा बैलगाडा शर्यतीचा नाद कधीपासून आहे? नाद तसा मला 2-3 वर्षापासूनच लागला. दोन तीन वर्षापासून. इतर कोणते बैल आला म्हणजे तुमचा आवडीचा मैदान ह्या सध्या आवडीचा बैल कोणता आपला? सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक मोठमोठे बैल आहेत, त्यातील तुमच्या आवडीचा कोणता आहे? सध्या हाच आहे, आपलाच आहे. ओके ओके. बैलाची खासियत काय सांगाल म्हणजे विशेष? खासियत विशेष म्हणजे बैलाला खाचा तळ जास्त आहे. बर. तळ एवढा आहे की बैली टिकत नाही. पळण्याची त्याची म्हणजे काय पद्धत, म्हणजे कसा आहे तो नेमका पळायला? बैल खालून वरपर्यंत एकसारखा पळतो. स्पीड कसं आहे त्याची? स्पीड आता मी स्वतःहून सांगण्यापेक्षा बैला स्पीड काय असेल सगळ्या महाराष्ट्राला आता माहितच आहे. बर बर. अगदी कमी वयात चांगला म्हणजे त्याचा प्रगती आहे. काय ओळख आहे ते आमची याच बैल पहिलेहून गेली बरंच. बर. नाव काय आहे याच बैल? ठीक आहे. सध्या हे कोणकोणत्या मैदानात पळालेलं आहे सध्या? सगळ्याच मैदानात पळालं आहे. पुसेगावच्या पण पळालं आहे, परत आज या मैदानात पळतोय, नागठाणला पळतोय, पेटनाका पळाला आहे, तागव्यात पळाला आहे. किती सहकार्य आहेत सध्या आपल्या बरोबर या बैला बरोबर? 30-35 जण. 35 जण. कसं असतं आपलं नियोजन त्याचं, शर्यतीला जाण्यापूर्वी जाणे, शर्यत संपल्यानंतर जिंकल्यानंतर कसा जल्लोष वगैरे कसं असतं? जिंकल्यानंतर जल्लोष वाजत गाजतच होतो. बर. गावात मंदिरात वगैरे जातो. शर्यतीला जाण्यापूर्वी आपली कसं नियोजन असतं त्याचं? काय असं नियोजन वगैरे असं काय स्पेशल नसतं, सगळेजण करतात तसंच, वेगळं काय असं नसतं. सकाळचं लवकर गरम पाण्यानं शेकून आंघोळ वगैरे घालणे, सजवून वगैरे. आता या बैलांना, शर्यतीच्या बैलांना काम कोणतंही लावत नसतो आपण, मग त्याच्यासाठी असा विशेष काय व्यायाम दररोजचा देता का तुम्ही? चालवायला नेते. दररोज किती वेळ चालवता त्याला? वेळ म्हणजे 4-5 किलोमीटर वेळेच, असं काय नाही, तो 4-5 किलोमीटर किती वेळा चालते त्याच्यावरच. आता शर्यती सुरू झालेल्या आहेत, मला वाटतं 1-3 दिवसातून एक मग कुठेतरी शर्यत किंवा दररोज म्हणलं तरी चालेल अशा एवढ्या शर्यती आहेत. मग तुम्ही आता कोणकोणत्या भागामध्ये जास्त फिरता शर्यतीसाठी? हा तसं पूर्ण महाराष्ट्रात फिरतो. बरं. मुंबईपासून इकडं ह्याच्यापर्यंत जाते. ठीक आहे.
आता आपल्या जे काय अपेक्षा होत्या तशा त्या अपेक्षेप्रमाणे तो पळतोय का सध्या? अपेक्षेपेक्षा 100 पटीने जास्त पळतो. ते तुम्ही घेतल्यापासून त्याच्यापासून अपेक्षा पूर्ण त्याने केली. काय सांगाल बैल होती? बैल हा बैल प्रकाश शेडगर आबागणगर बावगणगर यांच्या मालकीचा आहे. पार्वतीचे खेडशेवपूर या नावानं बैल कोण बैलाचं म्हणजे बैलाच्या मालकांचं मूळ गाव माऊली आहे. हा बैल आम्ही वांगीतून घेतलेला पेंटोनाला वांगी 3,25,000 रुपयाला बैल घेतलेला. त्याच्यानंतर तो त्यावेळी ज्यावेळी आम्ही घेतला त्यावेळी आदत होता. आता बैल 4 लाख दोन्ही खाली पब्लिकला बैल पोहोचतो. मोठ्या मोठ्या मैदानामध्ये बैल राहिलेला म्हणजे अपेक्षेप्रमाणे त्याचं तो तुम्हाला आउटपुट देतोय. अपेक्षा तर एवढ्या पूर्ण केलीत की आता अपेक्षा काय राहिलीच नाही. अजून तो किती पळणार काय पळणार आम्हाला चांगलंच माहित आहे. अजून किती वर्ष पळेला? अजून बैल काय नाही 4 जाती बैल आहे. अजून नाही म्हणलं तर बैल 3-4 वर्ष आता पण 4 जाती आहे. अजून 6 जाती इकड जाती व्हायला अजून बैलाला बरा झाला. निश्चितच सर येणाऱ्या काळामध्ये अजून त्याचं तुम्हाला